सातारा जिल्हा परिषदेची आष्टे शाळा ही अनाथ बालकांची शाळा. ही शाळा धरणग्रस्त पुनर्वसित पालकांच्या मुलांसाठी बनवली गेलेली शाळा. या मुलांचा वैयक्तिक आणि शारीरिक विकास व्हावा म्हणून तालबद्ध हालचालीतून यांना ॲरोबिक्स शिकवले जाते. ॲरोबिक्स सारखा साहित्य कवायत हा व्यायामाचा प्रकार, ज्यात लेझी, झान, रिंग, काठ्या अशी विविध साहित्य वापरून ड्रमच्या तालावर कवायत सादर होते. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मिळाव्या असं गात ही मुलं रोज सकाळी कवायत करतात तेव्हा जणू काही आपल्याला टीमवर्कचं महत्व सांगत असतात. पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी इथे सुंदर सजावट केलेली पुस्तक बागही आहे. माझ्या शाळेचे वाचनालय मला खूप आवडते. जेवणाच्या सुट्टीत आम्ही मैत्रिणी सर्व मैत्रिणी पुस्तके वाचत बसतो. आमच्या आवडीची आम्ही पुस्तके वाचतो. झोपडीमुळे आम्हाला कुठेतरी फिरायला गेलेला असा आनंद होतो. आम्हाला झोपडी गारव्यात एकदम सुंदर अशी वाटते. आम्हाला इथे गारव्यात पुस्तके खूप खूपच वाटतात आणि आम्ही बसून कविता सुद्धा लिहितो व त्या मी माझ्या मैत्रिणींना म्हणून दाखवते. असे आमचे निसर्गातील वाचनालय मला खूप खूप आवडते. पुस्तक बागेत पुस्तकं वाचताना कंटाळा आला तर बाजूलाच लपंडाव भिंत उभी केली. लहानपणी आपण खेळलेल्या लपंडावाची ही भिंत म्हणजे इथल्या जाधव सरांचा नाविन्यपूर्ण शोध आहे. मुलांना लपाछपी हा खेळ खेळायला खूप आवडतो. लहानपणी इष्टाप म्हणून ही ग्रामीण भागामध्ये मुलं खेळ खेळतात आणि त्यावरून आपल्या शाळेमध्ये सुद्धा जर असा लपाछपीचा खेळ, लपंडावाचा खेळ जर निर्माण केला तर मुलांना शाळेची गोडी लागल म्हणून आम्ही ही लपंडाव भिंत तयार केली. ओळख ती कोण आहे? चुकलेली आहे ही. चुकलेली आहे संचिता. मुलगी बरोबर ओळखलेली आहे ही संचिता आहे. खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून खेळ असा मिलाप साधत ज्ञानरचनावाद पद्धतीतून इथे मुलांचा अभ्यास घेतला जातो. माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे. ज्ञानरचनावादाबद्दल थोडं सांग. आमच्या पूर्ण संपूर्ण खुमटे विटामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग हा ज्ञानरचनावादावर आधारित आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे ज्ञानाची रचना मुलांनी स्वतः करणे आहे. सुरुवातीच्या शिक्षण पद्धतीमध्ये वर्तनवादी शिक्षण पद्धती होती. त्यामध्ये शिक्षक सूचना द्यायचा, शिक्षक मुलांना जे सांगणार तेच मुलांनी करणं अपेक्षित होतं. आत्ता मात्र ह्याच्या जरा फरक केलेला आहे. रचनावादात आम्ही मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळी जी साहित्य आहेत ते सर्व उपलब्ध करून देतो. मिरची, वाटाणा, काकडी, गाजर, अ आ आई अशी आपणा सर्वांना झालेली अक्षर ओळख ह्या मुलांना नाही. पण तरीही फक्त ज्ञानाची रचना, शब्दांची ओळख ह्यातून ही मुलं शब्द, जोडाक्षरे, कानामात्र असलेले शब्द लिहूही शकतात आणि वाचूही शकतात. आमची मुलं इंग्लिशमध्ये सुद्धा मागे नाहीत. इंग्लिशमध्ये बोलतात. Could you give me a pencil, please? No, I'm sorry, I need it. It's a line. I ask Vishnavi. You complete about me? No, I don't. Yes, you do. Shobha told me. That's why I ask Gaurav. I'm sorry. या शाळेतल्या मनीषा शिरटावले मुलांना इंग्रजी शिकवतात, डिक्शनरीचा वापर करतात, त्याचबरोबर स्वतः त्यांनी ज्यादा शिक्षण घेतलं, घरातल्यांनी परवानगी दिली. आणखी या आसपासच्या मुलांना, धरणग्रस्तांच्या मुलांना, अनाथाश्रमातल्या मुलांना त्यांनी फार फार इंग्रजी बोलायला शिकवलं. त्यासाठी स्वाध्याय कार्डचा वापर केला, शब्द कार्डचा वापर केला, अभ्यास कार्डचा वापर केला आणि ही मुलं कृती करत करत त्याचबरोबर धड्यामध्ये असलेले गार्डन ऑफ वर्ड्स याचा वापर करून आज ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकत आहेत, त्याचबरोबर इतरही कृती आणि उपक्रम करत आहेत. वेगळे शैक्षणिक कोपरे शाळेत आहेत.
प्रत्येक वर्गात तुम्हाला भाषा कोपरा, गणित कोपरा असे कोपरे दिसतील. शहरांसारखी पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन जाणारी मुलं इथे नाही. त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य वर्गातच उपलब्ध करून दिलं जातं. आष्टे आणि या परिसरातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कवड्या, गजगे, सागर गोटे, काच कवड्या, सूरपाट्या असे पारंपरिक खेळ शिकवले जातात. नेत्रहस्त कौशल्य वाढण्यास, एकाग्रता वाढण्यास हे खेळ सहाय्य करतात. याच्या व्यतिरिक्त जे जुने खेळ आहेत आमचे, जे सागर गोट्यासारखे चिपले आहेत किंवा काचा कवड्या आहेत, याच्यातून सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी खूप मदत झाली. म्हणजे सागर गोट्यांनी हस्तनेत्र कौशल्य साध्य झालं, जिबल्यांनी त्यांना शरीराचा तोल सांभाळता आला, किंवा आपण काचा कवड्यांनी त्यांची एकाग्रता वाढवू शकली. अशा छोट्या छोट्या आणि जुन्या खेळातून आम्हाला शास्त्रीय पद्धतीने मुलांचा विकास करतात. असे विविध उपक्रम पूर्ण जोशाने आणि उत्साहाने राबवत असलेल्या इथल्या सावित्रीच्या लेकींना आमचा मानाचा मुजरा.